हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी विशेषांक पाहणार आहोत. ओके, या चालू घडामोडी विशेषांकामध्ये आपण काय कव्हर करणार आहे, तर याच्यामध्ये आपण जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020ची ही एक ब्रॉड सिरीज आहे चालू घडामोडीची, तर ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याच्यातला पहिला भाग जो आहे, पहिला भाग तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, त्यानंतर दुसरी एक अपडेट, आपण अन अकॅडमी सध्या दोन लेक्चर घेतोय. अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी दोन स्पेशल क्लास दररोज फ्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, दुपारी 11 वाजता आणि रात्री 9 वाजता. काय करायचं आहे, अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर अजय कुमार गोसावीला एम पी एस सी सेक्शनमध्ये जाऊन अजय कुमार गोसावीला सर्च करायचं आहे. ओके, किंवा नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल, दुसरं म्हणजे हा जो खाली ओके एम पी एस सी ट्रिक्स दिले आहे, ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल आहे एम पी एस सी ट्रिक्स नावानं. कोणत्या नावानं? एम पी एस सी ट्रिक्स नावानं, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, कोणती व्यक्ती राफेल विमान उडवणारी भारतातली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरत आहे? कोणती महिला? हां, तर त्यांचं करेक्ट आन्सर येतं, चार ऑप्शन आहेत, कुमुदिनी त्यागी, शिवांगी सिंग, शालिजा धामी आणि रिती सिंग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे शिवांगी सिंग. ओके, शिवांगी सिंग राफेल विमान उडवणारी भारतातली पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात भारतातलं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट तयार केले जाणार आहे? कोणत्या राज्यामध्ये? सॉरी, पश्चिम बंगाल, गोवा, केरळ आणि तमिळनाडू. करेक्ट आन्सर येतं, दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट हे कुठे होणार आहे? तमिळनाडूमध्ये. भारतामध्ये सध्या एका ठिकाणीच रॉकेट लॉन्च पोर्ट आहे, ते म्हणजे श्रीहरिकोटा, इस्रोचं असलेलं एकमेव रॉकेट लॉन्च पोर्ट आहे. तर तमिळनाडूमधला जो थुतुकुडी नावाचा जिल्हा आहे, नाव लक्षात घ्या, तमिळ नाव आहे थुतुकुडी, या जिल्ह्यामधलं कुलासेकरपट्टनम या ठिकाणी दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट होणार आहे. म्हणजे भारतातलं दुसरं रॉकेट लॉन्च पोर्ट कोणत्या ठिकाणी होणार आहे असं विचारलं तर तमिळनाडू, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हा सिंपलचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरवण्यासाठी नासा संस्थेने आखलेल्या मोहिमेचं नाव काय? ओके, नासा काय करणार आहे, 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरवणार आहे, त्यासाठी त्यांनी एका मोहिमेचं नाव ऐकले, त्या मोहिमेला काय म्हटलेलं आहे? तर त्याला म्हटले आर्टिमिस. काय म्हटले? आर्टिमिस. आर्टिमिस ही मोहीम आहे. म्हणजे याच्या अगोदर नासाची कोणती मोहीम गेली होती? अपोलो नावाची. कोणती होती? अपोलो, 1971 साली. ठीक आहे, त्यानंतर आता असलेली ही चंद्रावर उतरवण्यासाठी, महिला उतरवण्यासाठी आर्टिमिस नावाची मोहीम आहे, हे लक्षात घ्या. आता याच्याबद्दल थोडंसं जर तुम्ही पाहिलं तर अपोलो पहिल्यांदा गेली होती 1971, त्यानंतर 2024 हे इयर महत्त्वाचं, पुन्हा चंद्रावर माणूस उतरवणार आहे. याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ही मोहीम होणार आहे. तर याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत किंवा 2 अंतराळवीर सामील होणार आहेत, त्यातली एक महिला असणार आहे, त्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. आता कोणत्या यानाच्या अंतराळयान कोणतं आहे की ज्या नावाच्या अंतराळयानामधून ते चंद्रावर जाणार आहे? तर ओरियन नावाचं जे अंतराळयान आहे, यामधून नासा काय करणार आहे, चंद्रावर महिलाला एका उतरवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला हा महत्त्वाचं काय आहे, 2024 साली चंद्रावर पहिली महिला उतरवण्यासाठी नासानं एक मोहीम आखली आहे, त्याचं नाव आहे आर्टिमिस. आर्टिमिस, ओके, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोण भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या 2 महिला अधिकारी, हेलिकॉप्टर तुकडीत त्यापैकी एक कोणती असं विचारले? याचं करेक्ट जर आन्सर बघितलं तुम्हाला लक्षात येईल. ओके, याचं करेक्ट जर आन्सर बघितलं, पर्याय क्रमांक 3, रिती सिंग. ओके, रिती सिंग. आता आपण याच्यामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी पहिला जो प्रश्न पाहिला होता त्यासाठीच तुम्हाला सांगतो. ओके, पहिला प्रश्न आपण काय पाहिला होता की राफेल विमान उडवणारी भारतातली पहिली लढाऊ वैमानिक म्हणजे शिवांगी सिंग, आणि ह्या ज्या 2 आहेत, रिती सिंग आणि कुमुदिनी त्यागी. ठीक आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर इथे येतं या प्रश्नाचं. म्हणजे कोणता प्रश्न होता आपला? येस, हा प्रश्न की भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टर तुकडीत निवड झालेल्या 2 महिला अधिकाऱ्यापैकी एक येते रिती सिंग आणि दुसरी येते कुमुदिनी त्यागी. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग, ओके, या 2 महिला अधिकारी आहेत. तर यांची ऑब्झर्वर म्हणून हेलिकॉप्टर तुकडीमध्ये निवड झाली आहे. म्हणजे एखाद्या युद्ध नौकेवरून चालणारी हवाई लढाई असेल त्याच्यामध्ये भाग घेणारी आता ही महिला योद्ध्याची पहिली तुकडी, कारण 2 महिला अधिकारी पहिल्यांदाच आलेत, याच्यामुळं ही महिला योद्ध्याची पहिली तुकडी असणार आहे. ओके, रिती सिंग, कुमुदिनी त्यागी.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाद्वारे 16 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे पालन करण्यात आले? कोणतं मंत्रालय? ज्यात ते मंत्रालय येतं आहे रेल्वे मंत्रालय. ठीक आहे, रेल्वे मंत्रालयातर्फे स्वच्छता पंधरवडा 16 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये केलं गेलं होतं. रेल्वे मंत्री कोण आहेत, केंद्राचे रेल्वे मंत्री कोण आहेत भारताचे सध्या? तर रेल्वे मंत्री नाव म्हटलं तर त्यांचं नाव येतं पियुष गोयल. काय नाव येतं? पियुष गोयल हे काय आहेत? रेल्वे मंत्री आहेत. ओके, लक्ष असू द्या. दुसरं म्हणजे जलशक्ती मंत्रालय सध्या चर्चेत होतं कारण नवीन मंत्रालय तयार करण्यात आले. केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट, त्याला आपण काय म्हणतो? जल जीवन मिशन. काय म्हणतो आपण? जल जीवन मिशन ह्या नावानं जो केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, याच्या अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं सरकारनं उद्दिष्ट ठरवले. हे कधीपर्यंत अचीव करायचं म्हटले तर हे 2024 पर्यंत केंद्र सरकारनं टार्गेट ठरवले की जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीला एशिया गेम चेंजर अवॉर्ड 2020 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? एशिया गेम चेंजर अवॉर्ड. ठीक आहे, सध्या आणखी एक अवॉर्ड चर्चेत आहे तो म्हणजे ग्लोबल टीचर अवॉर्ड. तुम्ही आता न्यूजला पाहिलंच असेल किंवा न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल ग्लोबल टीचर अवॉर्ड. महाराष्ट्रासाठी महत्त्वाची न्यूज, त्यातल्या त्यात सोलापूरसाठी. सोलापूरमधल्या जे प्राथमिक झेडपीची प्राथमिक शाळा आहे त्या झेडपी शाळेमधनं जे शिक्षक आहेत, नाव काय त्यांचं? रणजित सिंग डिजले. यांना काय कोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले? ग्लोबल टीचर अवॉर्ड. किती रक्कम आहे त्याची? 7 करोड. किती रक्कम आहे त्या पुरस्काराची? 7 करोड. ओके, त्यातले त्यांनी निम्मे पैसे तर जे फायनलिस्ट होते 9 इतर फायनलिस्ट त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे, हे लक्षात असू द्या. क्यू आर कोडच्या संदर्भामध्ये म्हणजे जे पाठ्यपुस्तकं बघता क्यू आर कोडच्या संदर्भातलं त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता दुसरा प्रश्न आहे, एशिया गेम चेंजर अवॉर्ड हा सुद्धा न्यूज सध्या चर्चेत होती. एशिया गेम चेंजर अवॉर्ड कुणी जिंकला? विकास खन्ना यांनी जिंकला. म्हणजे हे सुप्रसिद्ध आचार्य आहेत. ओके, आचार्य. पण यांनी काय केलं तर हे कोविड-19 जो कार्यकाळ आहे या कोविड-19 कार्यकाळामध्ये जे फिट इंडिया मोहीम होती या फिट इंडिया मोहिमेच्या माध्यमातून जे अन्न वितरित केलेलं कार्य होतं याच्यासाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यांचं नाव काय आहे? विकास खन्ना. एशिया गेम चेंजर अवॉर्ड या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, आझादी या पुस्तकाचे लेखक कोण? सिंपल आहे, अरविंद अडेगा, किरण देसाई, हे कोण येत नाही. करेक्ट आन्सर येतं अरुंधती रॉय. आझादी पुस्तक म्हणले की अरुंधती रॉय. आझादी, फॅसिझम आणि फिक्शन या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत, अरुंधती रॉय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्मार्ट सिटी इंडेक्स. आता सध्या स्मार्ट सिटी इंडेक्स हा 2020 डिक्लेअर करण्यात आला आहे. तर कोणत्या देशानं किंवा कोणत्या शहरानं या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये पहिला क्रमांक पटकावला? बीजिंग, हैदराबाद, सिंगापूर का हेलसिंकी? करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे सिंगापूर. या रँकिंगमध्ये सिंगापूर 1 नंबरला राहिलेलं आहे. आता हैदराबाद भारताकडून सर्वोत्तम राहिलं. हैदराबाद भारताकडून सर्वोत्तम राहिलं परंतु जगाच्या रँकिंगमध्ये 85 स्थानावर आहे. ओके, त्यानंतर हेलसिंकी, हेलसिंकी दुसऱ्या स्थानावर आहे. हेलसिंकी म्हणजे कोणतं? जी फिनलँड शहर आहे, फिनलँड शहराची राजधानी. फिनलँड जो देश आहे याची राजधानी म्हणून हेलसिंकी शहराला ओळखलं जातं. त्यानंतर झ्युरिक नावाचं जे शहर येतं ते झ्युरिक नावाचं शहर 3 क्रमांकावर राहिले स्वित्झर्लंडमधलं. म्हणजे IMD ही जी संस्था आहे, IMD म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. ओके, या संस्थेनं 2020 स्मार्ट सिटी इंडेक्स डिक्लेअर केला. याच्यामध्ये सिंगापूर 1 नंबर, हेलसिंकी म्हणजे फिनलँड देशाची राजधानी आहे 2 नंबरला, झ्युरिक स्वित्झर्लंडमधलं शहर येतं 3 नंबरला, असा पहिल्या 3 शहरांचा क्रम लागतो. भारताच्या यादीमध्ये बघितलं तर हैदराबाद 1 नंबरला येतं भारतामधून, पण हैदराबादचा ओव्हरऑल रँकिंग 85 आहे, नवी दिल्लीचा 86 आहे, मुंबईचा 93 आहे आणि बेंगलोरचा 95. म्हणजे ही जी 4 शहरं आहेत भारतामधली सर्वोत्तम स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये, पण जगामध्ये 85, 86, 93 आणि 95 रिस्पेक्टिवली या स्थानावर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता मंत्रालय पूर्वोदय उपक्रम राबवत आहे? सध्या चर्चेत असलेला हा उपक्रम आहे, लक्षात घ्या, पूर्वोदय उपक्रम. पूर्वोदय उपक्रम म्हटलं
तर हा कोणता राबवते? पोलाद मंत्रालय. कोणतं मंत्रालय? पोलाद मंत्रालय सध्या पूर्वोदय उपक्रम राबवत आहे, हे लक्षात असू द्या. आता काय करायचं आहे, जर आपल्या पूर्वेकडची जी राज्य आहेत, पूर्वेकडची राज्य म्हणजे कोणती? ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये ना एकात्मिक पोलाद हबची उभारणी करायची आहे. त्याच्यासाठी पोलाद समूह तयार करणं गरजेचं आहे. याच्यासाठी केंद्राचं जे पोलाद मंत्रालय आहे, या पोलाद मंत्रालयानं पूर्वोदय उपक्रम राबवत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कसं हे लक्षात घ्या, ओके. पोलाद समूहाची स्थापना करायची आहे. कोणती राज्य पूर्वेकडची म्हटलं? तर ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि आंध्र या ठिकाणी पोलाद समूह तयार करायचे. याच्यासाठी पूर्वोदय, पूर्वोदय म्हणजे पूर्वेकडचे राज्य, पूर्वोदय म्हणजे पूर्वेकडे उदय असं या अर्थानं, ठीक आहे. म्हणजे या राज्यांचा उदय व्हावा पोलाद समूहाची स्थापना करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन थर दिन, संरक्षण दिन केव्हा साजरा होतो? सिंपल आहे, 16 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. कधीपासून साजरा केला जातो असं जर विचारलं तर 1995 सालापासून आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस साजरा केला जातो, हे लक्षात घ्या. जर हा दिवस कोणाकडून म्हटलं तर UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांच्या थ्रू या दिवसाचं आयोजन केलं जातं, किंवा यांच्या नेतृत्वामध्ये हा दिवस साजरा केला जातो. UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, या UNEPच्या सध्या सदिच्छा दूत म्हणून एक अभिनेत्री चर्चित आहे, बॉलिवूड अभिनेत्री सदिच्छा दूत म्हणून, ओके. त्या म्हणजे दिया मिर्झा. काय नाव लक्षात ठेवायचं? दिया मिर्झा UNEPच्या सदिच्छा दूत म्हणून सध्या चर्चेत आहे. हे सुद्धा करंट अफेअरमध्ये चर्चेत आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या, ओके. 2020 साली ओझोनची थीम काय होती? ओझोन फॉर लाईफ, ओके. या सगळ्या गोष्टी, हां, या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी दिलेतच. 1995 16 सप्टेंबर UNEPच्या नेतृत्वात, 2020 आणि ओझोन फॉर लाईफ, हां, ओझोन फॉर लाईफ ही काय याची थीम आहे ओझोन दिवसाची, 16 सप्टेंबर 2020, ओके, ओझोन फॉर लाईफ. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली, ओके. जागतिक बँकेचं कुठलं? कार्यकारी संचालक पदावर. करेक्ट आन्सर येते राजेश खुल्लर. करेक्ट आन्सर येते राजेश खुल्लर. हे लक्षात घ्या बरं का, कार्यकारी संचालक म्हणतोय, कार्यकारी संचालक, ठीक आहे, राजेश खुल्लर. ऑगस्ट 2023 पर्यंतचा त्यांना कार्यकाळ मिळणार आहे आणि Washington DC जागतिक बँकेचं मुख्यालय त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मग आता राजेश खुल्लर हे फक्त भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत का? डेफिनेटली नाही आहे. भारतासोबत बांगलादेश आहे, भूतान आहे आणि श्रीलंका या देशाचं प्रतिनिधित्वसुद्धा ते करणार आहेत. म्हणजे राजेश खुल्लर जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आता 3 वर्षासाठी आहेत. ऑगस्ट 2023 पर्यंत भारतासोबत बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका या देशाचं प्रतिनिधित्वसुद्धा आता तेच करणार आहेत. त्यामुळे हा पॉईंट सध्या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा, ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या व्यक्तीची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली? राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हटलं हरिवंश नारायण सिंग यांची निवड झाली, दुसऱ्यांदा निवड झाली, लक्षात घ्या. हरिवंश नारायण सिंग यांची राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे आपले उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे आपले उपराष्ट्रपती असतात. म्हणजे व्यंकय्या नायडू हे आपले उपराष्ट्रपती आहेत. हे काय आहेत? राज्यसभेचे राज्यसभेचे अध्यक्ष, ठीक आहे. उपराष्ट्रपती हे पद आपण कोणाकडून घेतलं असं मी जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? उपराष्ट्रपती हे पद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेण्यात आलं? तर हे घेण्यात आले USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडून हे पद घेण्यात आलेलं होतं. तसं राज्यसभेचं उपाध्यक्ष चर्चेत आहे ना, तसं आणखी एक गोष्ट चर्चेत आहे, ते म्हणजे विधानसभेचं उपाध्यक्ष. विधानसभा जी आहे या विधानसभेचं उपाध्यक्षपद सुद्धा चर्चेत आहे. कोण आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष? ओके, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ येतात. कोणते? नरहरी झिरवाळ, जे नाशिकमधला दिंडोरी मतदारसंघ आहे, नाशिकमधला दिंडोरी मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. NCP राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, ओके, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे NCPचे ते आमदार आहेत, हे लक्षात असू द्या. 3 ते निवडून पण आलेत. नरहरी झिरवाळ विधानसभेचे उपाध्यक्ष असणार आहेत. विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हटलं का? नीलमताई गोरे, हे लक्षात घ्या. जसं उपराष्ट्रपती पद म्हटलं तसं मी जर म्हटलं सध्या जो बायडन पण चर्चेत आहेत. जो बायडन अमेरिकेचे आता कितवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत, ओके, हे लक्षात घ्या. 46 याच्यावर परीक्षेला प्रश्न येईल. आणि त्यांच्या डेप्युटी असणार आहेत कमला हॅरिस, हेही माहीत असू द्या, ठीक आहे. राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी हरिवंश नारायण सिंग हे दुसऱ्यांदा निवड होणार आहे, ओके. आणि भारतीय राज्यघटनेतला आर्टिकल 89 याच्यानुसार ही निवड होते, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे,
कोणती वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्यासाठी अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक 2020 तयार करण्यात आले? तर याचं करेक्ट ॲन्सर येतं आहे तृणधान्य आणि टाळे. आता लक्षात घ्या, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून काढून टाकण्यासाठी टोमॅटो येत नाही, फळे येत नाही, दुग्ध उत्पादन येत नाही, हे सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये. पण तृणधान्य आणि टाळे हे जे जीवनावश्यक वस्तूंचं आहे ना, याच्यामधून काढून टाकण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. याच्यासाठीचा अध्यादेश लोकसभेमध्ये ते विधेयक पण मांडलं होतं, जे आपले कृषी मंत्री आहेत नरेंद्र सिंग तोमर, ओके, यांनी काय केलं होतं, 14 सप्टेंबर 2020 रोजी लोकसभेमध्ये अशा प्रकारचं विधेयक मांडलं होतं. तर त्याच्यामधून तृणधान्य आणि टाळीच फक्त जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून काढून टाकलं जाणार आहे का? नाही. तृणधान्य टाळी तर आहेतच, त्याचबरोबर तेलबिया सुद्धा काढून टाकलं जाणार आहे, खाद्यतेल सुद्धा काढून टाकलं जाणार आहे, कांदे टाकले जाणार आहे, बटाटे टाकले जाणार नाही जाणार आहे. यामध्ये येत काय नाही लक्षात घ्या, टोमॅटो येत नाही, ओके. टोमॅटो हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्येच राहणार आहे. फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत, तृणधान्य, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदे आणि बटाटे, हे जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून काढून टाकण्यासाठी अशा प्रकारचं विधेयक लोकसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी मांडलेलं आहे. सध्या जो शेतकऱ्यांचा इश्यू चर्चेत आहे, त्यामुळे हाही पॉईंट जास्त महत्त्वाचा आहे, ओके. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय व्यक्तीच्या युनिसेफ संघटनेने बालहक्क मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी निवड केली? विराट कोहली, आयुष्मान खुराना, प्रियंका चोप्रा का अक्षय कुमार? बालहक्क मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी म्हटलं की आयुष्मान खुराना हे नाव लक्षात घ्या, परीक्षेसाठी सध्या महत्त्वाचं आहे. युनिसेफ म्हणतो. आता युनिसेफ संघटनेनं कोणत्या, म्हणजे जो फॉर एव्हरी चाइल्ड, काय त्यांचं मोहीम आहे, फॉर एव्हरी चाइल्ड नावाची एक मोहीम आहे, ठीक आहे, फॉर एव्हरी चाइल्ड, ओके, फॉर एव्हरी चाइल्ड या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी, बालहक्क मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी आयुष्मान खुराना यांची निवड केली. आता जागतिक स्तरावर चालणारी मोहीम आहे, ओके, आणि या जागतिक स्तरावर चालणाऱ्या मोहिमेमध्ये माजी फुटबॉलपटू जो आहे डेव्हिड बेकहॅम, त्याच्यासोबत आता आयुष्मान खुराना काम करणार आहे, ठीक आहे. आयुष्मान खुराना कोणत्यासाठी? फॉर एव्हरी चाइल्ड या नावानं चाललेलं ही मोहीम आहे, ठीक आहे. त्यामुळे बालहक्क मोहिमेसाठी जर म्हटलं तुम्हाला, बालहक्क मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी युनिसेफनं आयुष्मान खुराना यांची निवड केलेली आहे, ओके, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 च्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? सध्या चर्चेत का आलं, कारण या निर्देशांकामध्ये भारताची घसरण ही खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. कितवा क्रमांक आहे? 105वा क्रमांक आहे जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये, म्हणजे त्याला आपण ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स म्हणतो. का बरं असं झालंय? कारण 2019 भारताचं यामध्ये रँकिंग होतं 79वं, आणि 2020 भारत कितीवर गेला आहे, तर 105वर गेलेला आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट चर्चेत आला आहे. आय होप हे तुमचं लक्षात आलं असेल. ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 105व्या स्थानावर आहे 2020, 2019 79, किती अंकाची घसरण आहे, 26 अंकाची घसरण आहे, म्हणजे खूप मोठी आहे. आता हा निर्देशांक तयार करताना दोन महत्त्वाच्या संस्था येतात. पहिली म्हणजे सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी नावाची संस्था आहे, आणि दुसरी येते कॅनडाची, ही भारताची सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी, आणि कॅनडाची फ्रेझर इन्स्टिट्यूट यांनी हा निर्देशांक तयार केलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतो हाँगकाँग, दुसऱ्या क्रमांकावर येतो सिंगापूर, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, चौथ्यावर स्वित्झर्लंड, पाचव्यावर अमेरिका आणि सहाव्यावर ऑस्ट्रेलिया, असे यामध्ये क्रमांक येत आहेत, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढं पाहतोय. दुसरा भाग जो असेल त्या भागामध्ये पुढचे राहिलेले प्रश्नही कव्हर केले जातील. ही एक मोठी ब्रॉड सिरीज आहे, याच्यातले भाग वाईज आपण कव्हर करणार आहोत, ओके, ठीक आहे.